इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर येथील सतत पाऊस असल्यामुळे भिकू नदीला पूर आलाय। तर या पुराच्या नदीपात्राच्या नाल्याजवळ अडकलेल्या दोन युवकांना बाळापूर महसूल विभागाचे तहसीलदार राहुलजी तायडे आणि यांचे पथक व बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जोंबळे यांनी रेस्क्यू करत दोन जणांना सुखरूप बाहेर काढले। तर बाळापूर येथील नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। तर बाळापुरातील तिन्ही नद्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील गावांचा संपर्क तुटलाय। तर त्यामुळे नागरिकांनी कुठेही पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहनही बाळापूर प्रशासनातर्फे देण्यात आलंय। भिकुणखेड नदीकाठी दोन मुलं गुलाम जाफर आणि अब्दुल रसूल हे दोघं अडकले होते। ठाणेदार अनिल जुमळे साहेब व येथील मच्छिंद्रनाथ पथक व येथील तरुणांनी धाडस करून त्या दोन मुलांना जिवंत सुरक्षित बाहेर काढलेले आहे। कोणीही नदीकाठी कृपया जाऊ नये। सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तरी सुरक्षित आपल्या घरी थांबावे ही विनंती। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वैरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वे सोलापूर। संपर्क 9921037094।